झी 24 तास एक पाऊल पुढे। मालवणी प्रेमींचा वीक पॉइंट म्हणजे दशावतारी नाटक। आता हेच दशावतारी नाटक बिग स्क्रीनवर साकारतय संकासुराच्या रूपात। दिग्दर्शक ज्ञानेश्वर मरगज संकासूर हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे। याच निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही एक्सक्लुसिव्ह बातचीत। कोकणातल्या प्रसिद्ध दशावतारी या नाटकावर बेतलेला एक सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि रुपेरी पडद्यावर आणण्याचं हे काम करतायत दिग्दर्शक ज्ञानेश्वर मरगज। त्यात आपल्या सोबत आहे संकासूर असं या सिनेमाचं नाव असून सिनेमा दिग्दर्शक तुम्ही करतायत, काय सांगाल एकूणच सिनेमाबद्दल? संकासूर हा जो चित्रपट आहे तो महाराष्ट्र राज्य मत्स्योत्पादन उपाध्यक्ष श्री कुलदीप पेडणेकर प्रोड्यूस करतायत आणि मी त्याची कथापटकथा संवाद आणि दिग्दर्शन केलं आहे। या चित्रपटाबद्दल मी असं म्हणेन की दशावतारी नाटकाचा जो फॉर्म आपल्याला कोकणामध्ये सापडतो तो वार्षिक जत्रोत्सव जी देवळामध्ये होतात कोकणाच्या, त्याच्यामध्ये दशावतारी नाटक हा एक फॉर्म प्रसिद्ध फॉर्म आहे जो कोकणामध्ये चालतो। त्याच्यामधलं एक संकासूर हे प्रसिद्ध पात्र आहे जे दैत्य आहे, त्याला आपण विलनही म्हणू शकतो, त्याला आपण हिरोही म्हणू शकतो। हिरो याच्यासाठी कारण आबालवृद्धांच्या गळ्यातला तो ताईत आहे, तो हसवत हसवत मारतो अशा पद्धतीचं त्याच्याबद्दल म्हटलं जातं। हे संकासूर पात्र जे करणारा जो व्यक्ती आहे ते दाजी गावकर हा व्यक्ती आहे जो दशावतारी नाटकामध्ये प्रचंड नाव कमावलेला व्यक्ती आहे आणि हा दाजी गावकर त्याच्या गावाच्या संस्कृतीमध्ये पूर्णपणे लोप पावत चालला आहे की काय अशा पद्धतीचा लोककलावंत आहे आणि या लोककलावंताच्या माध्यमातून आपण भारतीय ग्रामीण खेड्याबद्दल आपण बोलतो आणि तिथल्या संस्कृतीबद्दल बोलतो, लोककलांबद्दल बोलतो, तिथल्या नृत्यांबद्दल बोलतो, तिथल्या जेवणखानबद्दल बोलतो आणि त्याचवेळी आपण तिथल्या मानवी भावभावनांबद्दल बोलतो। एकूणच हा जो सिनेमा आहे संकासूर म्हणजे संकासूरवर फोकस असणार आहे, पण या नाटकात म्हणजे आजही कोकणात हे नाटक जेव्हा सादर होतं या नाटकात सगळे जितकी पात्र आहेत सगळे पुरुष आहेत, तर सिनेमामध्येही तसंच काहीतरी रियालिटी पाहायला मिळणार आहे का? कसं आहे की हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये हा दाजी गावकरचा एक नाट्यग्रुप आहे जो दशावतारी नाटकं करत फिरतो, वर्षानुवर्षे त्यांनी नाटकं केलेली आहेत आणि त्याचे काही मित्रमंडळी त्याच्याबरोबर काम करतात। अगदी तांदूळ त्याच्यातनं उत्पन्न होतं, म्हणजे पैसे न मिळता तांदूळ मिळतो, काही ठिकाणी पैसे मिळतात अशा पद्धतीने त्यांचा प्रवास चालू आहे आणि याच्यामधली ज्या स्त्रियांच्या भूमिकाही आहेत त्या 11व्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो दशावतारी नाटकाचा। रामदासांच्या दासबोधामध्ये याचा उल्लेख आढळतो आणि सतत यांनी पाळलेलं आहे की त्याच्यामध्ये स्त्रीची भूमिका हा पुरुष पात्र करतो आणि त्याच पद्धतीने या चित्रपटामध्ये स्त्रीची भूमिका जो आहे म्हणजे ज्या दशावतारी नाटकाच्या ग्रुपमध्ये काम करणारा जो स्त्री पार्ट आहे तोही पुरुष पात्रच असणार आहे। परंतु त्याचवेळी ह्या दशावतारी लोकांच्या बाबतीत जे आपण कमेंट करतोय ते जे खेडं आहे त्या खेड्यामध्ये रिअल जसं चालतं त्या पद्धतीचं असणार आहे। एकूणच दशावतारी या नाटकात काम करणारे जे कलावंत असतात म्हणजे आजही कोकणात त्या कलावंतांचं त्यावर त्यांचं काही चालत नाही, म्हणजे ते काही कमवत नाही ते नाटक करून, पण ते एक पॅशन असतं, तर कुठेतरी या कलावंतांच्या आयुष्यावर बेतलेली ही कथा असणार आहे का किंवा या कलावंतांवर फोकस केला जाणार आहे का सिनेमामध्ये? खरं आहे, मी या चित्रपटाच्या माध्यमातून लोककलावंतांबद्दल बोलतो आणि लोककलावंत म्हणजे फक्त कोकणातल्याबद्दल आपण बोलत नाही तर एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये आढळणारे जे लोककलावंतांची परंपरा आहे त्या परंपरेबद्दल बोलतो, त्या लोककलावंतांबद्दल बोलतो, त्या लोककलेबद्दल बोलतो आणि त्या रूपकाच्या द्वारे आपण भारतीय खेड्यामधल्या संस्कृतीबद्दल आणि त्याच्या संवर्धनाबद्दल बोलतो। आता सिनेमाबद्दल एवढं ऐकलंय तेव्हा उत्सुकता वाढलेली आहे। सिनेमाच्या कास्टबद्दल नक्कीच तुम्हाला विचारावं असं वाटतं की कोण लीड करणार आहे, कारण संकासूर हे खूपच चॅलेंजिंग अशी भूमिका वाटते, तर एकूणच कोण असणार आहे या सिनेमामध्ये? मी ते आता यावेळी सांगत नाही, मी ते मुहूर्ताच्या दिवशी उघड करणार आहे। मी उघड करण्यापेक्षा तो कलाकारच ते उघड करणार आहे। तुम्हाला असं दिसेल की संकासूरचं जे पोस्टर आम्ही सुरुवातीला रिलीज केलंय त्याच्यामध्ये दिसतं की तो संकासूराचा मुखवटा घातलेला तो व्यक्ती आहे आणि तो फिरतो त्या संपूर्ण त्या पोस्टर्समधनं। तो मुखवटा मुहूर्ताच्या दिवशीच ओपन होईल आणि निश्चित खात्री बाळगा की हा संकासूर जसा कोकणातल्या आबालवृद्धांच्या गळ्यातला ताईत आहे तसाच हा जो अभिनेता आहे तो महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत आहे। क्या बात है, कोकणच एक पर्यटन स्थळ आहे, तेव्हा कुठे चित्रीकरण होणार आहे एकूणच? याचं जे चित्रीकरण आहे ते रामेश्वर पासून कुणकेश्वर पासून आंगणेवाडी पासून ही जी प्रसिद्ध देवस्थान आहेत त्यांच्या भोवती तर फिरणार आहे। त्याचवेळी देवगड परिसरामध्ये, मालवण परिसरामध्ये, कुडाळ परिसरामध्ये, वेंगुर्ला परिसरामध्ये, म्हणजे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागर किनाऱ्यांपासून देवस्थानांपासून त्याच्या खेड्यांपर्यंत ज्यांचं ज्यांचं जे जे वैशिष्ट्य आहे, भौगोलिक वैशिष्ट्य असेल, ऐतिहासिक वैशिष्ट्य असेल, त्या सगळ्याला कवेत घेत हा चित्रपट आम्ही चित्रीकरण करतो।
नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोलत आणि या सिनेमाची उत्सुकता आम्हाला भरपूर आहे. या सिनेमासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.